नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची बातमी आहे हवामान बदलाचा शेतीवर परिणाम। हवामानातील सातत्याने होणारे बदल, अस्थिर पावसाची वाढलेली तीव्रता, तापमान वाढीच्या वाढत्या घटना आणि यांचा शेतीवर होणारे परिणाम याबाबत RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता चिंता व्यक्त केली आहे। जगात बऱ्याच भागांमध्ये हवामान परिस्थितीचे तीव्र बदल आढळून आले असून ते भारतातही आता दिसू लागले आहेत। याचा थेट परिणाम मान्सूनच्या आगमनाच्या आणि जाण्याच्या तारखावर दिसून आला आहे। केंद्रीय बँकाने आपल्या वार्षिक अहवालात याबाबत माहिती देत कृषी क्षेत्राबाबत आता चिंता व्यक्त केली आहे। हवामान बदलांच्या मॉडेलनुसार कोरडे दिवस तसेच पावसाचे प्रमाण अत्याधिक प्रमाणात वाढविणारे दिवस वाढले आहेत। 2000 सालापासून सरासरी 59 मिलीमीटर पाऊस कमी झाला आहे। चक्रीवादळांची वारंवारता वाढली असून 2019 मध्ये भारताला 8 चक्रीवादळांचा फटका बसला होता। 1976 नंतर चक्रीवादळांची सर्वोच्च संख्या आहे। या व्यतिरिक्त अवेळी पाऊस आणि मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे। या सर्व बाबींमुळे पिकांच्या उत्पादनामध्ये घट झाल्यामुळे शेतीच्या उत्पन्नावर परिणाम झाला असल्याचे RBI ने नमूद केले आहे। अपडेट सर्वप्रथम मिळवण्यासाठी भारत अग्री यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटा दाबायला विसरू नका। धन्यवाद।